लपून बसलाय काय? अरे लपून लपून कुठे लपणार आहेस? आओ सर, आम्ही जरा जाऊन येतो. सम्राटराव, निवडणुकीच्या टायमाला संग्रामरावांना मदत करायची सोडून तुम्ही कुठे निघालात उकिडे कुंकायला? अहो तिथंच चाललो यार, एक महत्वाचं काम आहे ते करतो आणि जातो. राणे. जी आओ सर. वाचाला बाई कुठे मेल्यात? ठाऊक नाही आओ सर, मगाधरनं कुठे दिसल्या नाही त्या. जर तुम्हाला असंच वाटतंय की हे सगळं माझ्यामुळे घडतं तर ठीक आहे, या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. काहीही झालं तरी मी तुमचा घटस्फोट होऊ देणार आणि हे असे अत्याचार तुमच्यावर परत होणार नाही. वचन वचन देते, वचन देते मी. पेपर वर्क तरी तयार दिसतंय तुमचं, पण तुमच्या सोबत तुमच्या मिसेस नाही आल्या? त्या कशाला पाहिजेत, त्यांचा अंगठा आहे ना कागदावर, बस झालं. हे बघा साहेब, त्या आल्याशिवाय ही कारवाई पूर्ण होऊ शकणार नाही. तुम्ही कोणाशी बोलताय तुम्हाला ठाव आहे ना? हो माहिती आहे साहेब, पण कायद्याची बंधनं आम्ही नाही तोडू शकत. आता आबासाहेबांनी स्वतः शब्द टाकला असता तर गोष्ट वेगळी होती साहेब. हे बघा, आबासाहेबांना यातलं काही बी समजतं कामा नाही, आणि जर तसं झालं तर कोल्हापुरातला एक माणूस कमी झाला असं समजायचं. तुमची अट मान्य आहे मला सम्राटराव, पण आबासाहेबांचा वशिला नसताना कायदा वाकवणं शक्य नाही. मग आता म्युच्युअल कन्सेंट म्हणजे परस्पर संमतीने घटस्फोट होताना 6 महिन्याची मुदतवाढ घेता येईल. आता तेही मी सांभाळून घेईन, पण कायद्यानं तुमच्या मिसेसची साक्ष मला घ्यावीच लागणार आहे. मारी ठीक आहे, फाईल दे इकडे. बर आता जातोय, येताना ही फाईल आमच्या बायकोला घेऊन येतो आणि शिक्का घेऊन जातो. बर. राम राम. राम राम. सर्जेराव, बाकी चंद्रिकाबाईंनी समद मान्य केले, पर संग्रामरावांवर झालेले हल्ले त्याची मात्र जबाबदारी त्यांनी मान्य केली नाही. आम्हाला काय वाटतं सर, चंद्रिकाबाई किती बी पातळ यंत्री असल्या तरी हलकत नाहीत. नाही म्हणजे संग्रामरावांवर जे हल्ले झाले त्याच्या माग चंद्रिकाबाईंचा हात असल असं आम्हाला खरंच नाही वाटत. तुम्ही म्हणता ते बी खरंच आहे मला. मग सर्जेराव, संग्रामरावांच्या जीवावर कोण उठलं या?
आओ साहब ह्यो फोन घ्यायला पाहिजे. हा बोला अडवट साहेब. अरे बापरे, बर बर. नाही नाही नाही, असं करा त्यांना आपल्या सर्किट हाऊस वर घेऊन जा, येतो आम्ही. वय वय आऊसाहेब, ममईवरनं गृहमंत्री आलेत, आम्ही त्यांना सर्किट हाऊसला जा म्हणून सांगितलं. काय आपल्या घरी येऊ तमाशा चाललाय उगाच कशाला, आम्ही जरा त्यांना भेटून येतो. पर मग त्या हल्लेखोराचं काय? आऊसाहेब, इलेक्शनच्या धामधुमीत संग्रामरावांचा जीव महत्वाचा, त्यांचं रक्षण करणं महत्वाचं. आधी ते बघतो, हल्लेखोराचं नंतर बघू. हा येतो आम्ही. मिसेस कुठे आले आहेत ना? चला बाई या. बसा. वत्सलाबाई सम्राटराव विखे पाटील बरोबर. हा घटस्फोट मान्य आहे का तुम्हाला? आता धन्याची इच्छा कशी मोडणार म्या? ए गुमान चिक्का उठवतोय का? हो मी बघतो. कागदपत्र ठीक आहेत. तुम्ही कोण? मी देव्यानी संग्रामराव विखे पाटील आणि ह्या वत्सलाबाई सम्राटराव विखे पाटील. वकील साहेब, तुमच्या समोर जिला वत्सला म्हणून बसवण्यात आलं, तिचं खरं नाव आहे गिरिजा देवी सूर्यवंशी. खऱ्या वत्सला बाई ह्या. तुमच्याकडे काय पुरावा आहे का? हे बघ. वकील साहेब, अजूनही शंका असेल तर हा फोटो बघ. तुम्ही त्यांना ओळखता ना? हो यांना कोण ओळखत नाही, अख्खं कोल्हापूर ओळखतं यांना. मग तुम्हीच सांगा वकील साहेब, आबासाहेब विखे पाटील एका खोट्या मुलीला आपल्या फॅमिली फोटो मध्ये जागा देतील का? वकील साहेब, ते ही खरी वत्सला नाहीये. मी खरी वत्सला आहे. हो आणि ते कम्प्युटर वरती चेहरे बदलतात ना, तसं काहीतरी केलं असेल हिने, पण मी खरी वत्सला आहे. अच्छा मग ठीक आहे, आपण आबासाहेबांना तिथे फोन करून बोलूया.
तेच काय ते सोक्ष मोक्ष लावतील. वकील साहेब, वत्सलताईंची फसवणूक करून यांनी घटस्फोटाच्या कागदावर वत्सलताईंचा ठसा घेतला. त्यांच्या सहमतीने नव्हे. सम्राटराव अहो काय चाललंय? तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका हो. शिक्का मारून टाका. अहो काय मारून टाका शिक्का? कोर्टाची फसवणूक केल्याप्रकरणी तुम्हाला शिक्षा होऊ शकते. अहो पण बस अहो फसवणूक करून अंगठा घेतल्या प्रकरणी ही केस ग्राह्य धरली जाणार नाही. हे बघा, हे तुमचे पेपर घ्या आणि निघा. अहो निघा म्हणतोय ना. चुलस सौतावी सुखानी जगायची नाही आणि आमास निमी जगू द्यायची नाही. इथं येण्यावर मजल गेली तुझी हराम खोर. भाऊजी, वत्सलताईंना एकटं समजायची तू काही करू. मी आहे त्यांच्यासोबत. त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार. भाऊजी, आम्ही बायका म्हणून आम्हाला कमजोर समजायची तू काही करू. तुमच्या घरची ही लक्ष्मी झांसीची राणी व्हायला वेळ नाही लावू. सावधान करून ठेवते वेळी जाग. चला वाटला ते माझ्यावर. मी हा 7 जन्म घेतले ना तरी मी ते उपकार नाही फिटायचं. मी कोणच्या तोंडाने आता तुमची माफी मागू. वत्सलाते, घरच्या माणसांची कोणी माफी मागतं का? तुम्ही रडणं थांबा, शांत व्हा. संग्राम रावांचा विजय असो. संग्राम रावांचा संग्राम, तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो देवेनी, हॅलो काय आवाज येत नाहीये? संग्राम, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचंय. हे समद प्रकरण बाहेर कुठं फुटलं तर मामाजी लई चौतारतील. पण भाऊजींची बी निवडणूक एवढी तोंडावा आहे, त्यांची बी फुकटची बदनामी होईल. लवा घराण्याच्या इबरती पुढं काय बी महत्वाचं नाही आहे. ताई, घरच्या लोकांनी तुमच्या चांगुलपणाची जाण ठेवून तुम्हाला जर सांभाळून घेतलं असतं ना तर आजही वेळच आली नसती. पण आत्ता पाणी गळ्यापर्यंत आलं. ते नाका तोंडात जाण्यापासून थांबायचं असेल तर हे करावंच लागेल. अहो पण घरच्यांचं काय? ते मी बघते, बोलेन त्यांच्याशी मी. बोला. मी या केंद्राची अध्यक्षा करुणा मोकाशी. बोला, काय काम आहे तुमचं? मी देव्यान देव्यानी संग्रामराव विखे पाटील. विखे पाटील म्हणजे तुम्ही आबासाहेबांच्या सुनबाई ना? बोला, काय सेवा करू शकते मी तुमची? मला तुमची मदत हवी. ह्या वत्सलाबाई यांच्या नवऱ्याला दुसरं लग्न करायचं, तेही यांना डावलं. त्यांची जबरदस्ती चालली नाही
म्हणून त्यांनी आम्हाला फसवून घटस्फोटाच्या कागदावर यांचा अंगठा मिळवला. तुम्ही हा जो काही प्रकार सांगताय ना तो खरं चुकीचा आहे आणि आम्ही तसा निषेध करतो. पण आबासाहेबांच्या विरोधात जायचं म्हणजे त्याचं काय? आबासाहेबांच्या कारखान्याच्या सहकारी बँकेत आमच्या संस्थेचे काही फंड्स आहेत आणि हे बघा, जर तुम्हाला मदत करायची नसेल तर तसं स्पष्ट सांगा. उगत कारण देत बसू नका आणि आम्हाला मदत करायला नकार दिल्याबद्दल तुमच्या संस्थेविरुद्ध रीतसर तक्रारही करू शकतो. हे लक्षात ठेव. नाव काय यांच्या नवऱ्याचं? सम्राटराव विखे पाटील. सगळा राग ह्या ग्लासवर काढण्यापेक्षा त्या देव्यांनीचं काय ठरवलंय ते सांगा. देव्यांनी तिला तर आम्ही नाही सोडलं. मग काय करणार आहात सांगा ना, काय करणार तुम्ही? काहीच नाही. मला असं वाटलं होतं की मी वाघावर प्रेम करते, पण कसलं काय? आत्ता कळतंय की हा वाघ नाहीच आहे. वाघाची कातडी पांघरलेलं गाढव आहे, गाढव. गिरीजा, काय चुकीचं बोलले मी? हा, तुमच्याकडनं एक काम धड होत नाही. ना धड त्या देव्यानीचा निकाल लागला, ना त्या वत्सलाचा. असं चालू राहिलं ना तर झालं आपलं लग्न. नाही, यावेळी मी हार मानायचो नाही. त्या आधी दुसऱ्यांवर काम सोपवलं ते चुकलं, पण आता ही चूक आम्ही पुन्हा करणार नाही. आता त्या वत्सलाच्या नरड्याचा खोट घेतल्या बगर आम्हास पाणी बी पचायचं नाही. जिता नाही सोडत बघस तू. बघितलात मोकाशी बाई, मी तुम्हाला म्हणाले होते ना हे वत्सला त्यांच्या जीवावर उठले. हे समजा काय चाललंय, काय चाललंय समजा? सम्राटराव, या समजा बायका कोण आहे आणि हिचं काय करतायत? आम्ही स्त्री मुक्ती संघटनेकडून आलो होतो. आता बोला ना सम्राटराव, काय करत होता तुम्ही? तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करताय की पोलिसांना बोलवू? पोलिसांचं नाव घ्यायची हिंमत कशी झाली तुझी या घरात? हा सम्राटराव, यांना कोणी घेतलात? औसाहेब, मी बोलवलंय यांना. वत्सला त्यांच्या मदतीसाठी. सम्राट भाऊजी वत्सला त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करत होते आणि ह्या सगळ्या बायका साक्षीदार आहेत.
धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी नक्की बघा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका.